आकाशात एखाद्या धूमकेतू सारखी दिसणारी ही गतिमान आकृती पाहून अचंबित झालात? उत्तरेकडील आकाशात वेगाने जाणारी ही प्रकाशमान रेषा नेमकी आहे तरी काय? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार। तर आकाशामध्ये दिसणारी ही प्रकाशमान रेषा धूमकेतू वा काही युएफओ नसून एलन मस्क यांनी अंतराळात सोडलेल्या 53 स्टारलिंक सॅटेलाइट आहेत। भविष्यातील भक्कम इंटरनेट जोडण्यासाठी एलन मस्क यांच्या अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेने वर्कहॉर्स या रॉकेटला प्रक्षेपित केले आहे। मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर जसे रस्त्यावर पाण्यात वाहनाचे जसे अवगमन अर्थात ट्रॅफिक होत असते, असेच उपग्रहांचे ट्रॅफिक देखील अंतराळामध्ये होत असते। हजारो उपग्रह अर्थात सॅटेलाइट दररोज वेगवेगळ्या देशांमधून प्रक्षेपित केल्या जातात। दिवसाच्या प्रकाशात त्या दिसणे शक्य नसते, मात्र रात्रीच्या अंधारात या सॅटेलाइट पाहणाऱ्यांसाठी नक्कीच कुतूहलाचा विषय ठरतात। अजून एक बाब म्हणजे आपली पृथ्वी गोल आणि भ्रमण करीत असल्यामुळे वेगवेगळ्या अक्षावरून हे उपग्रह कमी अधिक प्रमाणात दिसत असतात। तर ही माहिती आपल्याला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। अशीच नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी वत्स गुलमलाई ला सबस्क्राइब करा। पाहत रहा वत्स गुलमलाई, आपली संस्कृती आपला वसा।